दिवस तिसरा आणि आपण आता चाललो आहे हंपी मधील सर्वात प्रसिद्ध असलेली तुंगभद्रा नदीतील कोरॅकल राईड साठी. आकर्षण आहे कोरॅकल राईड. गोलाकार आकाराची ही जी बोट असते त्याला कोरॅकल असं म्हणतात आणि तुंगभद्रेच्या नदीच्या पाण्यामध्ये असेल किंवा जर तुम्ही हॅम्पी आयलंड साईडला गेलात तर तिथे सनापूर लेक आहे, तिथे देखील हे कोरॅकल राईडचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. जास्त लांब नाही आहे त्याच्यामुळे सायकलचा वापर करून तुम्ही ती आरामात पाहू शकाल आणि त्याने तुम्हाला थकवा देखील कमी येईल आणि सायकल चालवण्याची मजा काही औरच असते. फिरण्याचं मस्त आणि स्वस्त साधन म्हणजे या बायसिकल. या तुम्हाला 100 रुपयामध्ये 6 तासासाठी मिळू शकतात. सकाळी जर तुम्ही सायकल वगैरे घेतली तर मी तुम्ही 6 तास वापरून ती देऊ शकता. 6 तासाच्या वरती जर तुम्ही ती वापरली तर त्यासाठी एक्स्ट्रा चार्ज 50 रुपये आहे. ही होती आमची हंपीची सफर. पहिल्या दिवशी आम्ही विरूपाक्ष मंदिर, जनाना एन्क्लोजर, रॉयल एन्क्लोजर यांसारखी विजयनगर साम्राज्यातील प्रमुख ठिकाणी पाहिली. हंपीतील दुसरा दिवस रिमझिम पावसाच्या साथीने केलेल्या मातंग हिलच्या ट्रेकमुळे अविस्मरणीय ठरला. दुपारी 50 रुपयाच्या नोटेवर असलेले विजय विठ्ठला मंदिरातील दगडी रथ पाहिले आणि संध्याकाळी अनेक भव्य दगडी शिल्प निहाळण्यात गेली. तिसरा दिवस हा आमचा परतीचा दिवस असल्याने हंपीतील प्रसिद्ध कोरॅकल राईड अनुभवली आणि सायकलवर मस्त फेरफटका मारला. हंपी दिवस पहिला आणि दुसरा यांचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा आणि लवकरच मी हंपीचा पूर्ण प्लान आणि बजेट यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.